नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रे कोणती संपूर्ण माहिती देणार आहे। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निःशुल्क सबस्क्राईब करा, अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन फ्रीमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील। तर मित्रांनो बघा, कागदपत्राचा प्रकार रहिवासाचा वास्तव्याचा पुरावा, त्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट, देयक, वीज, टेलिफोन बिल, घरपट्टी, दुय्यम या ठिकाणी इत्यादी कागदपत्रे दिलेली आहेत। आपण याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता। रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासबुक, गॅसबुक ही सर्व डॉक्युमेंट आपल्याला रहिवासाचा पुराव्यासाठी लागणार आहेत। त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, बघा कोणाचे लागेल, वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40%पेक्षा जास्त अपंगत्व दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा। त्यानंतर कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार, नायब तहसीलदार दर्जापेक्षा कमी नसलेल्या महसूल अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाच्या दाखल्याकरिता सॅलरी स्लिप, तहसीलदाराचा दाखला, कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला गृहीत धरावा। त्यानंतर जन्माचा दाखला, ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांचा दाखला, रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आईवडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन चालणार आहे। त्यानंतर घटस्फोटित महिला, न्यायालयाचा निर्णय, घटस्फोटित महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, त्यानंतर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला। त्यानंतर बघा मित्रांनो, न्याय प्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला, घटस्फोटाचे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचा पुरावा, घटस्फोट प्रकरण न्याय प्रविष्ट असलेल्या महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, त्यानंतर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला।